कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडताना ही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर मार्ग तयाला मिळती सत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. समृद्ध सक्षम समर्थ शेतकरी कृषीतज्ञ माननीय श्री अमृतरावजी देशमुख एकरी 50 क्विंटल असं विक्रमी उत्पादन घेणारे महाराष्ट्र राज्य पारितोषिकाचे आपले आपण मानकरी आहात. शेतकऱ्याच्या प्रत्येक समस्येचं निराकरण आणि निदान तुमच्याकडे आहे. याच्यानंतर मी कॉटन गुरु माननीय श्री मनीषजी डागासर यांना विनंती करेल की शेतकऱ्यांच्या वतीनं ज्या काही शेतकऱ्यांच्या समस्या असतील डाऊट्स असतील त्याविषयी अमृतरावजी यांच्यासोबत चर्चा करावी. ओव्हर टू यू सर. खूप खूप आभार समर्थ अमृतरावजी देशमुख. आपलं खूप स्वागत आहे. आणि त्याच्या अगोदर मी एक दोन प्रश्न जे महत्वाचे वाटले ते मी घेऊन घेतो. एक तर निलेशी वाघ यांनी आपली ओळख दिली आहे, नागेश्वर FPO मारेगाव बालापूरचे आहे. तर आपल्याला विनंती आहे की आपले कॉन्टॅक्ट नंबर टाका. तर आपल्या एरियामध्ये काय पण आमचं नवीन प्रकल्प असलं की आम्ही आपल्याला ते सांगू शकतो. तर नागेश्वर FPOचा कॉन्टॅक्ट नंबर. दुसरा विलाजी चव्हाणनी 2-3 प्रश्न काढले आहेत, ते त्याच्यामधून एक मी अमृतरावला विचारणार आहे. आणि एक आहे की लॉकडाऊनमुळे बियाणं आम्हाला खराब मिळाली म्हणून त्याचे असर उत्पन्नावर पण झाली आहे. तर विलास भाऊ, बियाण्याची खूप अडचण होती यावर्षी लॉकडाऊनमध्ये. सीड फॅक्टरीज पण थोडा वेळ बंद झाली होती, त्याच्या पॅकेजिंग बंद झाला होतं, त्यांना पॅकेजिंगचा मटेरियल वेळेवर मिळाले नाही. कॉटन गुरुनी ते प्रेस रिलीज मध्ये एप्रिल महिन्यामध्ये सांगितलं होतं, सरकारला निवेदन पण केलं होतं की तुम्ही बियाण्यांमध्ये इमिडिएटली काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यानंतर सरकारनी पॅकेजिंग साठी पण एसेन्शियल कमोडिटीज मध्ये त्याला जोडून सूट दिली होती एप्रिल महिन्यामध्ये. टाइम्स ऑफ इंडिया वर्तमानपत्रात आणि ETV भारत या टेलिव्हिजन चॅनल मध्ये कॉटन गुरुचा इंटरव्ह्यू त्यावेळी आला होता. त्याचवेळी आम्ही खतांबाबत पण सांगितलं होतं की खतांची पण खूप टंचाई राहणार आहे. RCF, IFCO, दीपक फर्टिलायझर सर्व कंपन्यांमध्ये आम्ही बोललो होतो. 30-40% उत्पन्न त्यांचं कमी झालं होतं. म्हणजे जेव्हा तुम्हाला जून महिने पाहिजे तेव्हा ते खत तितके कमी बाजारमध्ये येणार होती. हे सर्व FPO जे आमच्या संगती जोडले आहे कॉटन गुरु संगती, त्यांना आम्ही सांगितलं होतं. थोड्या FPO साठी आम्ही त्यांना डिस्काउंट मध्ये खरेदी पण करून दिली बियाणांची आणि खतांची. त्याचा खूप फायदा झाला त्या FPOना. उत्कृष्ट गुणवत्तेचे बियाणे त्यांना मिळाले, कंपनीकडून डायरेक्ट मिळाले आणि खत पण खरेदी करून दिली. तर यावर्षी म्हणजे 2021-22 मध्ये हा प्रकल्प आपण अजून जोराने राबवायचा आहे. आणि सर्व FPOला विनंती आहे, तुमची जे पण खरेदी खतांची आणि बियाणाची असेल ते डिसेंबर-जानेवारी मध्येच आम्हाला कळवा. म्हणजे चांगल्या कंपनीकडून उत्कृष्ट डिस्काउंट आणि उत्कृष्ट गुणवत्ता तुम्हाला आणून देणं हे कॉटन गुरु माय FPO फेडरेशन ते लक्ष आहे. तर याचा फायदा तुम्हाला झालाच पाहिजे. त्याच्यासाठी जर फायनान्स पण पाहिजे, पैसे पण हवे आहे, तर फायनान्स कंपनी पण तयार आहे. तर तुम्हाला इमिडिएटली पैसे टाकायची पण गरज नाही, तुम्ही थोडा फायनान्सवर घ्या आणि शेतकऱ्यांकडून पैसे आल्यानंतर तुम्ही ते पैसे परत द्या कंपनीला, असं पण आम्ही तुम्हाला सेट करून देऊ. तर विलास भाऊचा हा प्रश्न होता. आणि मनीष जी वैरालेनी प्रश्न काढला आहे की कापूस प्रक्रिया उद्योग विषयी थोडी माहिती द्या, म्हणजे जिनिंग फॅक्टरी कशी चालते, कशी प्रक्रिया असते आणि त्याचा खर्च किती असतो, हे त्यांचा प्रश्न होऊ शकतो. तर आजच्या वेबिनार मध्ये आता वेळाची टंचाई आहे, पण पुढच्या वेबिनार मध्ये 1-2 वेबिनार मध्ये आम्ही हे माहिती तुम्हाला देऊ आणि आम्ही ग्रुपवर टाकू की आम्ही जिनिंग फॅक्टरी बाबत केव्हा माहिती देणार आहोत. तर तुम्ही त्या वेबिनार मध्ये नक्की तुम्ही ऍड व्हा. तर वेबिनार मध्ये तुम्हाला काहीतरी नवीन मिळणार आहे, तुमच्याच प्रश्नांचे उत्तर आणि पुढे प्रगतीशील विचार म्हणजे पुढे काय शक्य आहे आणि कुठे कुठे संधी आपल्याकडे आहे ते आम्ही आपल्याला सांगणार आहोत. अमृतरावजी नमस्कार. नमस्कार अमृतरावजी, कसा आहात? मुंबईत पाणी पाणी झालं आहे, तिथे काय परिस्थिती आहे यवतमाळ मध्ये? इकडे भरपूर पाऊस आहे.
असं ना? हो बरोबर आहे. पाऊस बघून जेव्हा जून मध्ये पाऊस येतो तेव्हा किती आनंद होतो, आणि जेव्हा सप्टेंबर एंड किंवा ऑक्टोबरला पाऊस येतो तेव्हा किती भीती वाटते अमृतरावजी. बरोबर आहे ना. एका एका पाण्या म्हणजे दोन बाजू आहेत, नाण्याच्या बाजू तसंच आहे. तसंच आहे, एक में जीवन है और एक में हमें नुकसान दिखता है. तर एक प्रश्न विलास चव्हाणनी काढला होता की एका झाडाला जर 25 ते 30 बोंड चांगले फुटले तर एका एकरीला किती उत्पन्न आपण, त्यांनी बॅग लिहिले पण माझे मला असं वाटतं की त्यांना एकरीचा गणित पाहिजे असेल. एका एकरीला किती उत्पन्न मिळू शकते तर त्याच्या 25 जर बोंड जर असेल आपल्या शेतात कपाशीला, आणि महत्वाचं कसं आहे की त्यांची जी लावगड पद्धत आहे कोण्या पद्धतीत महत्वाची आहे ना. काही काही 3x3 पण लावतात, काही काही 4x2 लावते, 3x1 लावतात ना. तर ऍक्च्युअल आपल्याला तसं सांगता जमणार ना. त्यानं जर लावगड पद्धत जर सांगितली आपल्याला तर मग ते झाडाचं गणित येते ना, एका एकाला एवढे झाड आहे की नाही. आणि 25-30 बोंड आलं तर साधारणपणे 3 ते 4 क्विंटल उत्पन्न होऊ शकते. बरोबर. तर नॉर्मल सरकमस्टन्स किंवा 3x3 जर त्याने लावले असेल तर 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 किती उत्पन्न, 3-4 क्विंटल त्याच्यावर पाच जास्त नाही. खूप वर गेलो तर 7-7 क्विंटल आपण मोजू शकतो, त्याच्यावर जाणार नाही. बरोबर है ना. कमीत कमी किती बोंड पाहिजे झाडावर 3x3 मध्ये आपली पद्धती तर आपण बोलूया नंतर. कॉटन गुरु अमृत पॅटर्न काय आहे, पण एक नॉर्मल जे लागवड पद्धती आहे त्याच्यामध्ये किती बोंड लागले पाहिजे एका झाडाला. कमीत कमी 150 बोंड लागा पाहिजे कमीत कमी. शेतामध्ये की झाडावर? झाडावर, एका झाडावर, एका फुलीवर. बरोबर, एका झाडावर 150 बोंड लागली पाहिजे. तेव्हा ते 10 ते 15 क्विंटलचं उत्पन्न होते. बरोबर आहे. आणि 10 ते 15 नाही झाला तर खर्चच भासणार नाही. तुम्हाला पैसे मिळवण्याचं तर लक्ष खूप दूर होणार आहे, पण 10 पेक्षा कमी लागलं तर तुम्हाला खर्चच तुमचा निघणार नाही. कारण की पाऊस कमी असला की जास्त असला रोग कुठे ना कुठे तरी घर करून जाते आणि खर्च आपल्यावर येतच आहे. अमृतरावजी, हे सांगा आता या ढगाळ वातावरणामध्ये आणि पाऊस अजून चालू आहे, किती दिवस येणार आहे? आता 2-3 दिवस तर अजून पावसाची आगाही आहे. तर आणि लागवड वेळेवर झाली आहे, मागच्या वर्षी लागवड जुलै पर्यंत गेली होती, या वर्षी जून मध्येच मॅक्सिमम लोकांची लागवड झाली आहे. तर आता शेतामध्ये काय मेजर इश्यूज आहे आणि काय केलं पाहिजे त्याच्यासाठी, एक दोन उदाहरण द्या ना. मनीष भाऊ, कसं आहे की मी नेहमी सांगतो की आपण जे शेती करायलो आहोत मी नाही, व्यापारी पद्धतीने शेती करावं लागेल आपल्याला. आणि मी पहिले सांगितलं की 1 रुपयाचे 3 रुपये झाले ते शेती पडते, 2 रुपये झाले तरी परवडणार. दुसरी गोष्ट समजा की आपण प्रत्येक गोष्टी सोबत ज्यावेळेस शेतात जेव्हा शिकू आपण समजा, तर त्यावेळेस ते प्रत्येक गोष्टी सोबत आपण त्या दोस्ताना करावं लागते, त्या पिकासोबत दोस्ताना करावं लागते, त्या शेतासोबत दोस्ताना करावं लागते, निसर्गासोबत पण दोस्ताना करावं लागते, है की नाही. बरोबर. आणि म्हणून जसं की निसर्ग चालला, काही काही शेतकऱ्याचं कसं म्हणणं पडतं की आम्हाला आता काय होऊ, यावर्षी एवढा पाऊस झाला की आमचा कापूस गेला, ते निमित्त झालं. परंतु कसं आहे की जेव्हा निसर्ग जेवढा जिंद होत असा असेल तसं आपण त्या पद्धतीचं जिंद व्हायला पाहिजे, है की नाही. आता एखाद्या वेळेस आम्ही पहा की आता एखाद्या वेळेस 2 घंटे काय उघडला पाऊस, ते आम्ही ते पंप घेऊनच राहतो ना. ते तर 2 घंटे जर उघडला की तेवढ्यात पवरून घेतो, 2-4 घंटे तेवढाच उघडलं समजा की खत पण आम्ही टाकून देतो ना. आणि मी आम्हीच नाही समजा, असे काही बरेचसे शेतकरी आहेत ते ज्यांनी काही निसर्गासोबत दोस्ताना केलेला आहे. जर सततच पाऊस जर पडत राहिला, 2-4 घंटे जरी उघडला तर त्या वेळेस आपली कामं आटपून घ्यायचे ना. आणि निसर्गासोबत चालू लागते. तुम्ही जर निसर्गासोबत दोस्ताना केला, जर निसर्गासोबत चालले तर तुम्ही हरणार नाही एवढं मी सांगू शकतो. ते तर खूप बरोबर आहे तुमचं म्हणणं. आणि पुन्हा पुन्हा तुम्ही ते म्हणतायत की जर तुम्ही निसर्ग संगती दोस्ताना नाही केला तर उद्या निसर्ग जर वेगळा वागला किंवा वाकडा वागला जे आपल्याला नाही पाहिजे तर आपण ते सहन करू शकणार नाही. आणि आपल्याला त्याची कल्पना पण येणार नाही की कुठे आपण मागे पडून गेलो. 3-4 महिने पीक एकदम चांगला उभा होता शेतामध्ये आणि 2-3 रात्र मध्ये आपल्याला असं वाटलं की 4 महिन्यात आणि खर्च केला. पण अजून पण असे खूप सारे शेतकरी आहे जे खूप निसर्ग संगती
राहून समन्वय होऊन शेती करत आहे आणि म्हणूनच त्यांची शेती यशस्वी आहे. ते वर्षानुवर्ष शेतीमध्ये पैसे मिळवत आहे. तशी एक अमृतरावजी देशमुख आहे. तर आपल्या शेतामध्ये कुठे रोग असेल, काय पण इश्यूज असेल, तर तुम्ही लगेच कॉटन गुरु टीमला कळवा, त्याचे फोटो आणि व्हिडिओ पाठवा, तर त्यावर आम्ही तुम्हाला उपाय देऊ. अमृतरावजीला लाईव्ह घेऊन किंवा आमचे जे दुसरे तज्ञ आहे, सायंटिस्ट आहे, त्यांना पण वेळोवेळी कोणालाही लाईव्ह घेऊन तुमच्या शेतामध्ये तुमचा निराकरण लो कॉस्ट उपाय सांगून तुमचं समाधान करण्याचा पूर्णतः प्रयत्न करू आम्ही. अमृतरावजी, अजून काय तुम्हाला एक दोन गोष्ट आहे जे खूप महत्वाची, आता काय केलं पाहिजे, काहीतरी पवाणी किंवा आता जर उघाड आला तर इमिडिएटली काय केलं पाहिजे? हॅलो. हा अमृतरावजी, आता जर उघाड आला तर इमिडिएटली काय केलं पाहिजे? पत्त्यावर टपके येत आहे, पत्ते थोडे कल होत आहे, दाग येत आहे, खूप इश्यूज पावसामुळे आणि ढगाळ वातावरण मध्ये होत आहे. तर जर उघाड आला, जर आता पाऊस बंद झाला, तर इमिडिएटली काय केलं पाहिजे शेतकऱ्यांना? जसं की आपण सांगतोच की नाही की आपल्याला कापूस आहे, सोयाबीन असो, कोणते पीक असो, की आपल्याला त्याच्यावरची आपली जे आपण जे काय शेती करायलो ना, आणि आपण आपल्या शेताचे आपण पिकाचे आपल्या शेताचे आपण शास्त्रज्ञ असवा पाहिजे, आपल्याला रोग समजले पाहिजे आणि त्याच्यावर कोणते उपचार करायचे हे पण तेवढंच समजणं महत्वाचं आहे. आणि निसर्ग आपण म्हणतो नाही, काही काही शेतकऱ्याचं म्हणणं पडतं की आम्ही पाणी पडलं त्याच्यामुळे आमचं नुकसान झालं, असं काही नाही, ते निमित्त झालं. पण कसे असो, हे तर पाणी कमी होणार जास्त होणार हे तर निसर्गाचा नियम आहे. 100% ज्यावेळेस वातावरण कधीही राहणार नाही शेतकऱ्यासाठी, है की नाही? आणि म्हणून त्याच्या हिशोबानं आपण आपल्याला समजणं महत्वाचं आहे, है की नाही? आणि आता या परिस्थितीत काय होते ते आपण पण महत्वाचं आहे. काही आपण पाहतो की पश्चिमाला शेतकरी जळगाव असो, जालना असो, खूप चांगले शेतकरी आहेत तिकडे, त्यांना सर्व समजते की त्यावेळेस आता एखादं उदाहरणार्थ टमाटा आहे, एखादी धुई पडली की ते सकाळीच फवारणी करतात, परंतु काही भागात शेतकरी आता त्याला धुई कवा आली कवा गेली हे पथाही लागत नाही, है की नाही? आणि मग खूप नुकसान होते. आणि म्हणून आता जे काही पाणी जास्तीत जास्त जर पडत असेल तर त्याच्यावर काही शेतकऱ्यांची खूप पद्धतीत असे दाटण होते, आणि दाटण झाल्यामुळं काय झाले की ते वापसा होत असल्यामुळं ते काय होते की जे काय पानं असते ते खालून पिवळे पडते तर काही, आणि पानं पण करपते तर असे जर पानं करपायले समजा तर इतर औषधासोबत M45 फवारणी करायला पाहिजे. नंतर काही काही शेतकरी शेतात दाटण झाल्यामुळं ते तपकिरी केल्याचे डाग डाग असे पडते तर पानावर ते रोग खूपच खराब आहे. ते जर जास्त जर झाला समजा तर त्याच्या शेतात पाती पण राहत नाही शेतकऱ्याच्या, आणि पानं पण राहत नाही. त्याच्यासाठी ब्ल्यू कॉपर आणि स्टेप्रोसायकिनची फवारणी करणं महत्वाचे आहे. आता काय काय जागी पानं खूप छान दिसते तर वरून, आणि खालून जर पाहिलं तर एक पांढरी बुरशी येते, जरा पूर्ण काळी बुरशी आणि पांढरी बुरशी येते. अशा वेळेस एखादा साप वगैरे किंवा नेटिव वगैरे कुठलं मोठं भारीच तरी औषध जरी टाकलं तरी चालते याच्यासाठी. आणि नंतर ज्यावेळेस काही काही भागात पाहतो आपण खूप मोठ्या प्रमाणात पातं पडते, तर त्याच्यासाठी असा डंप फवारा पाहिजे. नंतर काही काही जागी आता काय होते की जे जीन्स आहेत ना, जीन जे टाकलेलं आहे BG1 आणि BG2 जीन्स आहेत ना, ते काय होते की एखाद्यावर सतत जर पाऊस जर का चालत राहिला समजा तर त्याचे जीन्स काम करत नाहीत, किंवा जास्तीत जास्त पिऊस उघाड जर पडली तरी त्याचे जीन्स काम करत नाहीत. आणि अशा वेळेस काय होते की मग आळ्या कितीतरी प्रकारच्या येतात, मग अमेरिकन आळा असो, काळी आळी असो, आसवला असो, त्याच्यातली अशी केसाची एक बाळी असते. आणि त्याच्यावर कास्तकारानं नेहमी लक्ष करायला पाहिजे, त्याच्यासोबत आपल्याला कोणता रोग आला, कोणतं काय व्हायली, कोणती आळी पडाली, बारीक ज्यावेळेस आळी पडते त्यावेळेस ती फवारणी करायला पाहिजे. आणि कमी खर्चात ते रिझल्ट चांगला भेटेल. पण शेतकरी मोठ्याच्या मोठ्या आळ्या होतात आणि मग ते पानाच्या पानं पुरतळीता, नंतर ते बोंडे खातात, आणि मग खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन काय होते की खर्च पण वाढते, है की नाही? आणि म्हणून उत्पादन कमी होते आणि उत्पादक खर्च जास्त वाढते, मग शेती आपल्याला परवडणार नाही. आणि म्हणून त्या आळीचं पण औषध या पद्धतीनं जर घेतलं तर, म्हणून तुम्ही जे म्हणता की या प्रयत्नामध्ये काय करायला पाहिजे, तर त्या शेतकऱ्यांनी या पद्धतीनं जर रिझल्ट असं जर केलं तर काही काळानंतर नंतर पाऊस उघडल्यानंतर एवढं काय पातळ लागते कापसाला, जसं मी सांगितलं की तुरीला 3 बहार येतात आणि कापसाला 16 बहार येतात, एक बहार असा येईल की असं ते पानं आपलं पातळ लवणार नाही समजा, म्हणजे एवढं काय पानं कमी आणि पातळ फुलच खूप जास्त दिसल.
आणि म्हणून ते निरोगी झाड ठेवणं महत्वाचं आहे, हे फवारण्या करणं महत्वाचं आहे आता, आणि एवढा काय माल लागेल आणि उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळू शकते. बरोबर आहे, पाऊस आहे हे तर चांगली गोष्ट आहे, पाणी हे सोने जास्त आहे आणि कापूस पांढरा सोना आहे, तर हे दोघांचा मिलन तर यावर्षी झालेलं आहे. मराठवाडा जसा सुखा क्षेत्राला पण यावर्षी खूप चांगला पाऊस लाभलेला आहे, विदर्भमध्ये तर आहेतच, तर त्याचा पूर्णपणे लाभ आपण घेतला पाहिजे.